आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे स्वरूप हा भाग इथे आता आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिला भाग आहे तो म्हणजे संवादात्मक कार्यक्रम संवादात्मक कार्यक्रम हा रेडिओवरील कार्यक्रमाचा पाया आहे यामध्ये निवेदक व त्याचे निवेदन हे मुख्य भाग असतात या कार्यक्रमाचे स्वरूप हे निवेदक हा त्या विशिष्ट कालावधीमध्ये आपले म्हणणे सादर करतो मुख्यतः एखाद्या विशिष्ट विषयावरील तज्ज्ञाद्वारे ते दिले जाते जगातील नामांकित देशातील नेत्यांनी दिलेल्या रेडिओ चर्चेने निवेदनाने जगाच्या इतिहासाची दिशा निश्चित करण्यास मोठी भूमिका बजावलेली आहे भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्येही रेडिओचा खूप मोठा सहभाग आहे स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजी सुभाषचंद्र बोस उषा मेहता महात्मा गांधी आदींनीही या माध्यमाचा वापर करून जनसामान्यांशी संवाद साधला आहे पुढचा भाग आहे तो म्हणजे रेडिओवरील बातम्या बातम्या या रेडिओच्या सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक आहेत जगभरातील रेडिओच्या वेळापत्रकामध्ये बातम्यांनी आपले विशेष स्थान पटकावले आहे जनमानसामध्ये रेडिओवरील बातम्या म्हणजे विश्वसनीय बातम्या मानल्या जातात आजही रेडिओवरील बातम्या त्याचे स्थान कायम ठेवून आहेत कोणत्याही आणीबाणीच्या आणि आपत्तीच्या काळात रेडिओवरील बातम्या विश्वासार्ह मांडल्या जातात पुढचा भाग आहे रेडिओवरील मुलाखती रेडिओवरील मुलाखती यासुद्धा रेडिओच्या महत्त्वाच्या प्रसारणांपैकी एक आहे यामध्ये त्या त्या, त्या काळानुसार त्यावेळच्या परिस्थितीस अनुरूप प्रसिद्ध व्यक्ती एखाद्या विषयातील तज्ज्ञ प्रशासकीय अधिकारी खेळाडू यांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या जातात उदाहरणार्थ कोल्हापूर दोन हजार एकोणीस महापुराच्या वेळी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत घेतलेली मुलाखत रेडिओवर प्रसिद्ध झालेली होती पुढचा भाग आहे रेडिओवरील वॉक्सपॉप वॉक्स पॉप हा शब्द वॉक्स पोपोली या शब्दापासून तयार झाला असून याचा अर्थ लोकांचा आवाज असा आहे सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये वॉक्स पोपोली याचा वापर केला जातो रेडिओ वॉक्स पोपोलीच्या बाबतीत पत्रकार हे सहजरितीने सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी रस्त्यावर उतरून त्यांची मते आणि प्रतिक्रिया जाणून घेतात एखाद्या विषयाबद्दल लोकांची मते किंवा प्रतिक्रिया जाणून घेतात तसेच जनतेच्या चिंतेच्या आनंदाच्या अशा अनेक विषयावर त्यांना प्रश्न विचारतात उदाहरणार्थ संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लोकांचा अर्थसंकल्पाबद्दल असणाऱ्या प्रतिक्रिया विचारतात यामधील काही व्यक्ती वॉक्सपॉपच्या माध्यमातून लोकांची मते जाणून घेतली जातात पुढचं आहे रेडिओ समालोचन काय घडतं आहे आणि कसं घडतंय या गोष्टी माणसाच्या औत्सुक्याच्या असतात आणि हाच दुबा धरत रेडिओ जगभरात घडणाऱ्या विविध घटनांचे समालोचन केले जाते वेगवेगळ्या खेळांचे सामने धार्मिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम राष्ट्रीय सणांचे प्रत्यक्ष आणि धावते वर्णन इत्यादींचा या स्वरूपात समावेश होतो या सर्व घडणाऱ्या घटनांवर भाष्य करणारे त्या त्या क्षेत्रात तज्ज्ञ असतात ते आपल्या समालोचनातून श्रोत्यांमध्ये एखाद्या कार्यक्रमांविषयीची उत्सुकता निर्माण करून त्यांच्यासाठी सदर कार्यक्रम अधिक आवडीचा असा करत असतात पुढचा भाग आहे रेडिओ संगीत संगीत पारंपरिकरित्या वेगवेगळ्या स्वरूपात श्रोत्यांना ऐकण्यासाठी आकाशवाणीवर विविध कार्यक्रम असतात शास्त्रीय संगीत चित्रपट संगीत वेस्टर्न शास्त्रीय संगीत पॉप संगीत इत्यादी हे संगीत जगभरातील रेडिओ स्टेशनचा भाग आहे भारतात कर्नाटक संगीत व हिंदुस्थानी संगीताचा प्रसार हा रेडिओद्वारे होत आहे सध्याच्या काळात रेडिओचे व्यावसायिकरण झाल्यानंतर चित्रपट संगीताला खाजगी रेडिओ चॅनल्सने महत्त्व दिले आहे पुढचा भाग आहे नभोनाट्य रेडिओवरील नाटक म्हणजे नभोनाट्य यामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय यासारख्या वेगवेगळ्या विषयावर आधारित काल्पनिक अथवा सत्यघटनांवर आधारित नाटिका सादर केल्या जातात त्यांचा कालावधी कमीत कमी अर्धा तास व जास्तीत जास्त दोन तास इतका असतो नभोनाट्यामध्ये समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकला जातो संगीताबरोबर ही प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करू शकते पुढचा भाग आहे रेडिओ डॉक्युमेंटरी किंवा माहितीपट विशिष्ट विषयावर वास्तव आणि सत्य स्पष्ट स्वरूपाची रेडिओवर माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे रेडिओ डॉक्युमेंटरी होय या माहितीपटांमध्ये एखाद्या विशिष्ट विषयाची सत्य माहिती त्याच्या पुराव्यांसहित दिली जाते तसेच सदर माहितीपटांमध्ये देण्यात येणारी माहिती ही मोजक्या शब्दात पण व्यापक स्वरूपाची असते त्याच्यामध्ये काल्पनिक घटनांना थारा नसतो उदाहरणार्थ आकाशवाणीवर प्रसारित झालेली सफर विजयदुर्गाची राजर्षींचे वास्तुवैभव इत्यादी पण पुढचा भाग आहे रेडिओवरील रूपक रेडिओ रूपक हा वास्तवाशी निगडीत नाटिका स्वरूपातील सृजनशीलतेवर आधारित असा कार्यक्रम असतो त्यामध्ये साधे निवेदन मुलाखत नाट्यमयी संवाद संगीत पार्श्वसंगीत ध्वनी काव्य यांचा वापर करता येतो उदाहरणार्थ कर्णबधीर दिनानिमित्त एका हो एका नावाचे रूपक किंवा शिवजयंतीनिमित्त आयोजित शेतकऱ्यांचा कैवारी शिवछत्रपती हे रूपक पुढचा भाग आहे डॉक्यू ड्रामा नभोनाट्य आणि माहितीपट यांचे एकत्रित एक रूपांतर म्हणजे ड्रामा होय यामध्ये आकर्षकरित्या एखादी माहिती लोकांसमोर मांडली जाते आणि माहिती सादर करण्यासाठी नाटिकेचा आधार घेतला जातो उदाहरणार्थ प्राणीमात्रावरील प्रेम दाखवण्यासाठी सुरुवातीस प्राणीच नसते तर काय होईल या स्वरूपातील नाटिका व त्यानंतर आकडेवारीची मदत घेत योग्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाते पुढचा भाग आहे फोन इन कार्यक्रम श्रोत्यांच्यासोबत एखाद्या विषयावर फोनद्वारे चर्चा केली जाते श्रोत्यांद्वारे विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी त्यांचे फोनवर केलेले मार्गदर्शन तसेच एखाद्या घटनेबद्दल विचारण्यात आलेले मत श्रोत्यांच्या आवडीची गाणी इत्यादींचा फोन इत्यादी कार्यक्रमामध्ये समावेश होत असतो पुढचा भाग आहे चर्चा आकाशवाणीवरील चर्चात्मक कार्यक्रम हे विशिष्ट विषयाशी निगडित तसेच चालू घडामोडींवर आधारित असतात लोकांच्यामध्ये औत्सुक्याचे असणाऱ्या विषयांवर चर्चा केली जाते उदाहरणार्थ लोकप्रतिनिधींशी वेगवेगळ्या विषयांवर केलेली चर्चा साथीचे रोग नैसर्गिक आपत्तींविषयी केलेले तज्ज्ञांशी चर्चा रेडिओवरील वर नमूद कार्यक्रमांच्या संहिता या भाषिक कौशल्यांचा वापर करून लिहिण्याच्या माध्यमातून विद्यार्थी अर्थार्जन व करिअर करू शकतात विद्यार्थ्यांना इथे अर्धारचनाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात आता आपण रेडिओवरील काही महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे संहितालेखन कसे केले जाते ते थोडक्यात समजावून घेऊया हे संहितालेखन आपण पुढच्या विभागामध्ये समजून घेणार आहोत